आपल्या व्हिडिओ मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन्स वर्ग समीकरणे या प्रकारातील फॅक्टरायझेशन मेथड या अगोदरच आपण दोन व्हिडिओ मध्ये फॅक्टरायझेशन मेथड बघितलेले आहे. आता हा तिसरा व्हिडिओ फॅक्टरायझेशन मेथडचा होतोय. त्यामध्ये आपण टाईप पाडले होते, पहिला टाईप, दुसरा टाईप आणि तिसरा टाईप, तीन टाईप आपले झाले होते. हा चौथा टाईप मिडल टर्म मायनस क्वार्टर टर्म मायनस मधले पद ऋण स्थिर पद ऋण असणारे वर्ग समीकरण जे आहे ती वर्ग समीकरण या आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. या असणाऱ्या मधल्या पदाच्या आणि स्थिर पदाच्या चिन्हावरून आपण त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे चार प्रकार आपण पाडलेले, त्यातला हा चौथा प्रकार पाहतोय आपण. आता चौथ्या प्रकारामध्ये मी उदाहरण घेतो, बघा पहिलं उदाहरण घेतो एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस ट्वेल्व. आता म्हणणार सर मधलं पद ऋण आहे स्थिर पद ऋण आहे, पण बाळा क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सॉल्व करायचं म्हणलं, वर्ग समीकरण जर सोडवायचं म्हणलं, कुठल्या पद्धतीनं फॅक्टरायझेशन मेथडनं जर सॉल्व करायचं म्हणलं, अवयव पद्धतीनं जर सोडवायचं म्हटलं, तर आपणाला ते वर्ग समीकरण प्रथमतः त्याच्या सामान्य रूपात जनरल फॉर्ममध्ये मांडणं आवश्यक आहे. जनरल फॉर्म म्हणजे आपण त्याला स्टँडर्ड फॉर्म म्हणतो. मग आता काय करूया, तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये राईट साईड आहे ती झिरो असते, म्हणून मी काय करतो बघा, एक्स स्क्वेअर हे प्लस एक्स आहे ते डाव्या बाजूला घेतलं, मायनस एक्स प्लस ट्वेल्व आहे ते मायनस ट्वेल्व झालं इक्वल टू झिरो. आता नियम काय, तर क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट टर्म यांच्या मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार जेवढा येईल त्याचे फॅक्टर पाडायचे. क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशिएंट आहे वन इंटू कॉन्स्टंट टर्म आहे मायनस ट्वेल्व म्हणजे एक गुणिले वजा बारा बरोबर वजा बारा. आता बाराचे दोन अवयव असे पाडायचे की त्यांची, आता बघा गुणाकाराला ऋण चिन्ह आलेले, कॉन्स्टंट टर्मला मायनस निगेटिव्ह साईन आहे, म्हणून आपणाला इतर दोन फॅक्टरची सबट्रॅक्शन घ्यावी लागेल, दोन अवयवांची वजाबाकीच होईल. का तर इथं गुणाकाराला ऋण चिन्ह आले म्हणजे याचे दोन अवयव पाडत असताना एकच ऋण चिन्ह येईल, म्हणजे मला एकाला द्यावं लागेल आणि एकाला दुसरं द्यावं लागेल, धन द्यावं लागेल, म्हणजे वेगवेगळी चिन्ह घ्यावी लागतील, त्याशिवाय मला वजाबाकी करता येणार नाही. मग बाराच्या दोन अवयवांची वजाबाकी, बाराच्या दोन अवयवांची वजाबाकी त्याचा कोएफिशिएंट एक एक आली पाहिजे, म्हणजे काय आलं बरोबर आहे, चार त्री बारा, चार आणि तीन बरोबर आहे, वजाबाकी याचा अर्थ भिन्न चिन्ह. आता द्यायचं कुणाला, ऋण चिन्ह चारला देऊया का तीनला देऊया, तर जे मिडल टर्मला जे आहे मधल्या पदाला जे आहे ते मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या अवयवाला द्यायचं, म्हणजे ह्याला वजा चिन्ह द्यायचं आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह तीनला द्यायचं. बघा मोठ्या अवयवाला मिडल टर्मचं द्यायचं बरोबर आहे. मग आता तुम्ही नियमाचा तक्ता आहे तुमच्याकडं, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लिहून घेतला असेल बरोबर आहे. काय टाईप चौथा मिडल टर्म मधलं पद निगेटिव्ह मायनस कॉन्स्टंट टर्म साइन ऑफ कॉन्स्टंट टर्म म्हणजे स्थिर पदाचं चिन्ह ऋण, ऍडिशन का सबट्रॅक्शन, आता इथं गुणाकार ऋण आलाय म्हणजे काय म्हणायला लागेल सबट्रॅक्शन वजा बाकी, पुढं मोठ्या अवयवाचं चिन्ह बरोबर आहे ऋण, साइन ऑफ लार्ज फॅक्टर मायनस साइन ऑफ स्मॉल फॅक्टर लहान अवयवाचं चिन्ह धन, म्हणजे चिन्ह तो तक्ता पूर्ण करून घ्या या अगोदरच्या. आता इथं मधल्या पदाची फोड करूया कशी येणार बघा, म्हणून एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस थ्री एक्स अँड मायनस ट्वेल्व इक्वल टू झिरो. आता या आणि या पदातून कॉमन काय निघते बघा, या दोन्ही पदातून कॉमन निघाला एक्स, ब्रॅकेट मध्ये राहिला याचा एक्स राहिला मायनस हा काय राहिला फोर राहिला बरोबर आहे. आपणाला माहिती आहे पहिलं ब्रॅकेट जेवढं येतं तेवढं दुसरं ब्रॅकेट येतं म्हणजे एक्स मायनस फोरच असणार आहे. मग कॉमन काय निघालं, तर ह्या एक्सचा कोएफिशिएंट थ्री आहे तो इथं आला नाही, म्हणजे तीन कॉमन निघालेले असणार म्हणजे काय झालं प्लस थ्री, म्हणून पहिल्या कंसात एक्स मायनस फोर आणि दुसऱ्या कंसात एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो. आयदर दी एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो ऑर एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो, म्हणजेच एक तर एक्स बरोबर वजा चारचं अधिक चार झालं किंवा एक्स बरोबर अधिक तीनचं झालं वजा तीन, म्हणजेच काय म्हणता येईल फोर अँड मायनस थ्री आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत चार व वजा
वजा तीन आहे. बरोबर आहे. आता बाळांनो दुसरे एक एग्जांपल घेऊया. दुसरे एग्जांपल 2 इन ब्रैकेट 2x माइनस 10 सॉरी माइनस 5 माइनस x इक्वल टू 0. आता बाळांनो जरा विचार केला. हां बरोबर आहे. जनरल फॉर्म मध्ये लिहिले पाहिजे दोन सॉरी x 2 इन ब्रैकेट x माइनस 5 माइनस x इक्वल टू 0. 2 इन ब्रैकेट x स्क्वेअर माइनस 5 माइनस x ब्रैकेट कंप्लीट माइनस x इक्वल टू 0. आता दोन गुणूया काय आलं बघा. 2x स्क्वेअर माइनस 5 दोन किती आलं 10 वजा x बरोबर 0. पण मिडल टर्म मध्ये घेतली पाहिजे म्हणजे काय आलं 2x स्क्वेअर माइनस x आहे तसंच राहील कारण बाजू बदलली नाही क्रम बदलला फक्त आपण वजा 10 बरोबर 0. बरोबर आहे. आता 2 गुणिले कॉन्स्टंट टर्म आहे माइनस 10 बरोबर आहे. 10 गुणे 20 वजा 20. आता 20 च्या दोन अवयवांची वजा बाकी आली पाहिजे एक आली पाहिजे. काय वजा बाकी बघा बघू अवयव काय येतील. बरोबर आहे. 5 20 5 आणि 4 बरोबर आहे. आता यातलं मोठं मोठ्याला कुणाचं चिन्ह द्यायचं ठरलंय बाळांनो आपलं. बरोबर आहे. मधल्या पदाचं मोठ्याला मधल्या पदाचं मधल्या पदाला मायनस आहे म्हणून इथं मायनस आहे इथं प्लस आहे म्हणजेच काय आलं तर 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 4x मायनस 10 इक्वल टू 0. आता कॉमन काय येतं बघा. 2 आणि 5 दोन्ही प्राईम नंबर आहे मूळ संख्या आहे त्यामुळे त्यातून सामायिक निघणार नाही. काय मग काय निघेल एक्स हे व्हेरिएबल कॉमन निघेल एक्स निघालं कंसात काय राहील बघा इथं 2x राहिलं बरोबर आहे. आणखीन इथं राहिलं काय यातला 5x मधला एक्स बाहेर आला म्हणजे 5 इथं कॉमन राहिलं शिल्लक राहिलं बरोबर आहे. आता पहिला ब्रॅकेट 2x मायनस 5 आला म्हणजे दुसरा ब्रॅकेट सुद्धा काय असणार आहे 2x मायनस 5 इक्वल टू 0. कॉमन काय निघलं बघा. आता इथं 4x होत राहिलं तुमच्याबरोबर 2x म्हणजे बेस दोन्ही 4 म्हणजे काय निघालं 2 निघालं अधिक 2. मग पहिल्या ब्रॅकेट मध्ये 2x मायनस 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x प्लस 2 इक्वल टू 0 बरोबर आहे. आता बघा याचा अर्थ दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 येतं याचा अर्थ कुठला तरी एक ब्रॅकेट 0 असणार आहे म्हणजे काय येणार आहे 2x मायनस 5 इक्वल टू 0 और एक्स प्लस 2 इक्वल टू 0 म्हणजेच एकतर एक्स बरोबर वजा 5 चं झालं अधिक 5 ऋण वजा 5 आहे इकडे आल्या अधिक 5 झालं 2 गुणाकाराच्या स्वरूपात आहे ते आलं भागाकाराच्या स्वरूपात म्हणजे 5/2 किंवा एक्स बरोबर अधिक 2 नाही ते काय झालं वजा 2 म्हणून काय म्हणता येईल बघा 5/2 अँड मायनस 2 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत 5/2 व वजा 2 आहेत. 5/2 आणि वजा 2 आहेत बरोबर आहे. तिसरं उदाहरण घेऊया बाबा. तिसरं उदाहरण घेऊया (3x²-2x-16=0). 3x² + 2x - 16 बरोबर 0. आता थोडस बदलतो बघा मी तर हे असंही लिहिता येईल वजा 2 कंसात एक्स अधिक 8 कंस पूर्ण बरोबर 16. अजून वर्ग समीकरण सामान्य रूपात एक पायरी वाढवून घेतली मी मुद्दा म्हणून काय येणार आहे 3x² वजा 2 न गुणलं वजा 2x आलं आणि 8 गुणे 16 ऋण धन करणारा ऋण झाला बरोबर 0.
आता इथं वर्ग पदाचा सह म्हणून काय 3 कोएफिशिएंट ऑफ क्वाड्रेटिक टर्म इज 3 आणि क्वार्टर टर्म इज -16 म्हणजे स्थिर पद आहे -16 या दोघांचा गुणाकार आला 3 बरोबर आहे -48 आला आता 48 च्या दोन अवयवांची वजाबाकी आली पाहिजे किती आली पाहिजे 2 आली पाहिजे बघा हां 3 48 8 6 48 बरोबर आहे 8 आणि काय येणार आहे 6 बरोबर आहे आता 8 आणि 6 यातलं मोठं 8 आहे मोठ्याला कोणाचं चिन्ह द्यायचं बरोबर आहे मधल्या पदाचं मधल्या पदाचं गुणचिन्ह इथे मोठ्याला दिलं आणि लहानाला अधिक चिन्ह दिलं म्हणजे काय झालं तर 3x वर्ग -8x -6x -16 बरोबर 0 तर सामायिक काय निघते बघा आता 3 मूळ संख्या आहे 3 ने 8 ला भाग जात नाही म्हणजे 3 इज नॉट द फॅक्टर ऑफ 8 3 हा 8 चा अवयव नाही त्यामुळे 3 हा त्यातून सामायिक निघणार नाही मग काय निघेल फक्त तर व्हेरिएबल निघेल म्हणजे काय निघालं x निघालं ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 3x आणि काय राहिलं -8 म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय आलं 3x -8 आलं मग कॉमन काय निघालं बघा 3 2 6 म्हणजे इथं 2 निघालं अधिक 2 बरोबर आहे म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये आलं 3x -8 आणि दुसऱ्या कोसामध्ये x अधिक 2 बरोबर 0 म्हणजे एक तर 3x -8 बरोबर 0 किंवा x अधिक 2 बरोबर 0 बरोबर आहे म्हणजे तर हा हे पुसून टाकतो बाळा काय चाललंय ते तुमच्या लक्षात आलेलं आहे आता मग आता काय आलं बघा बघू आता -8 आहे ते उजव्या बाजूला घेतलं तर काय अधिक बरोबर आहे आणि 3 गुणाकाराच्या स्वरूपात आहे ते जर उजव्या बाजूला घेतलं तर भागाकार स्वरूपात येणार म्हणजे 8/3 किंवा x बरोबर अधिक 2 आहे त्याचं काय होणार आहे -2 इथं अधिक 2 आहे प्लस 5 ते इथं आलं -2 झालं सो 8/3 अँड -2 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय 8/3 व -2 आहे 8/3 व -2 आहे बघा ना आता दुसरे घेऊया उदाहरण चौथा काय √7x² -6x -√7 = 0 वर्गमुळात 7x वर्ग -6x वर्गमुळात 7 बरोबर 0 मग आता वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 बरोबर काय आलं बरोबर -7 कारण का 7 साठी 49 बनणार आहे आणि 49 चं वर्गमूळ 7 येणार आहे -7 आलं 7 च्या 2 अवयवांची वजाबाकी 6 आली पाहिजे हा सोपं आहे 7 × 1 = 7 7 आणि 1 आता 7 ला कुठलं चिन्ह द्यायचं 7 मोठं आहे ना मग मोठ्याला कुठलं चिन्ह द्यायचं मिडल टर्मचं मिडल टर्मला मायनस इथं मायनस दिलं इथं प्लस दिलं म्हणजेच काय आलं तर √7x² -7x +1x -√7 = 0 आता बघा इथं कॉमन काढता येत नाही संख्या निघेल पण हे लिहिण्याची पद्धत बदलायला पाहिजे वर्गमुळात 7x² वजा आता हे 7 कसं लिहूया तर वर्गमुळात 7 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे आता इथं पण बघा वर्गमुळात 7 चा वर्ग होतो त्याचे उत्तर 7 आलं होतं म्हणजे मी हे 7 हेच कसं लिहिलं वर्गमुळात 7 चा वर्ग गुणिले एक्स अधिक 1x वजा वर्गमुळात 7 बरोबर 0 आता सामायिक काय निघेल बरोबर आहे इथंही वर्गमुळात 7 आहे इथं वर्गमुळात 7 आहे म्हणजे √7 कॉमन निघेल इथं x² आहे इथं x आहे म्हणजे x कॉमन निघाला ब्रॅकेट मध्ये इथं राहिला x मायनस इथं काय राहिला 1√7 राहिला बरोबर आहे मग आता हा x मायनस रूट सेवन असेल तर दुसरा ब्रॅकेट सुद्धा काय असणार आहे x मायनस रूट सेवनच असणार आहे मग आता यातनं कॉमन काय निघालं तर +1 म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये आलं x मायनस √7 हा ब्रॅकेट कॉमन निघाला बरोबर आहे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये त्यातला राहिला
root 7x plus 1 equal to 0. म्हणजे either the x minus root 7 equal to 0 or root 7x plus 1 equal to 0. म्हणजे x equal to minus root 7 चा झाले plus root 7 or x equal to plus 1 चा झाले minus 1 root 7 गुणाकाराच्या स्वरूपात आहे ते भागाकाराच्या स्वरूपात आलं म्हणजे minus 1 upon root 7. So काय म्हणताय root 7 and minus 1 upon root 7 are roots of given quadratic equation. म्हणून बघा दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय वर्गमूळ 7 आणि वजा 1 छेद वर्गमूळ 7 आहे बरोबर अशा रीतीने चौथा आता पाचवा एक प्रकार आहे यातलाच एक उपप्रकार आहे पाचवा बघा x स्क्वेअर minus 2 root 3 बरोबर minus (144) equal to 0. X वर्ग वजा 2 वर्गमूळ 3 वजा 144 बरोबर 0. आता बघा तुम्ही म्हणाल सर पुस्तकातले एकही गणित घेतलं नाही तुम्ही. तुम्ही पुस्तकातला तो प्रॅक्टिस सेट सोडवणार आहे. तुम्हाला हा प्रकार कळला पाहिजे जरा थोडासा. आता या प्रकारामध्ये या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं हा इरेशनल नंबर जो आहे त्या इरेशनल नंबर 144 ला भाग जातोय का बघायचं जातोय मग त्याचं भाग आल्यानंतर काय x स्क्वेअर त्याचा फॅक्टर काय येईल बघा minus 2 root 3 आता 3 ने तर इथं सॉरी x वजा 3 ने भाग जातोय म्हणजे 3 हा त्याचा अवयव असणार आहे 3 ने भागल्यानंतर उत्तर किती येते बघा 144 ला 144 भागिले 3 12 बाकी राहिले 2 उत्तर घेतले 4 3 8 24 म्हणजे त्याचे अवयव 3 आणि 48 असणार आहे म्हणजे 48 देतो 48 गुणिले 3 फक्त गणित तेच आहे लिहिण्याची पद्धत मी बदलली बाळांनो आता बाळांनो तिथे हे 3 आहे ते जरा थोडा वेगळ्या पद्धतीने लिहितो म्हणजे काय आलं x स्क्वेअर minus 2 root 3 x minus 48 in bracket root 3 चा स्क्वेअर इक्वल टू 0 कळलं वर्गमूळ 3 चा वर्ग इथं जसा वर्गमूळ 7 चा वर्ग 7 च येत होता तसा वर्गमूळ 3 चा वर्ग किती येणार आहे 3 च येणार आहे मग आता ह्याचा क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशिएंट 1 आहे 1 into minus 48 root 3 चा स्क्वेअर ज्याचा गुणाकार केला तर काय येणार आहे minus 48 root 3 चा काय येणार आहे स्क्वेअर आता इथं फक्त विचार करायचा सुरुवातीला 48 इथं 48 च्या दोन अवयवांची वजाबाकी 2 आली बघा 48 च्या दोन अवयवांची वजाबाकी 2 आली मग काय आलं बरोबर 8 48 8 आणि 6 बरोबर आता 8 आणि 6 वर्गमूळ 3 चा वर्ग म्हणजे 1 वर्गमूळ 3 याला देतो आणि 1 वर्गमूळ 3 याला देतो प्रश्न मिटला आता बघा इथं मोठा आहे 8 वर्गमूळ 3 म्हणून त्याला ऋणचिन्ह येईल याला धनचिन्ह येईल म्हणजे काय आलं बघा x स्क्वेअर मायनस 8 root 3x plus 6 root 3x minus 48 in bracket root 3 चा square equal to 0 बरोबर आता यातून कॉमन काय निघेल इथं x square आहे इथं x आहे म्हणजे कॉमन निघेल बाळांनो हा बरोबर आहे x कॉमन निघाला ब्रॅकेट मध्ये काय राहिलं त्यातला x राहिला माइनस इथला x घेतला म्हणजे संख्या राहिली 8 root 3 बरोबर दुसरा ब्रॅकेट सुद्धा काय असणार आहे बघा x मायनस 8 root 3 चा असणार आहे
बरोबर आहे तेवढाच असणार आहे मग कॉमन काय निघाला तर प्लस 6 रूट 3 हे कॉमन निघाला म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये x minus 8 root 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x plus 6 root 3 equal to 0 either the x minus 8 root 3 equal to 0 or x plus 6 root 3 equal to 0 म्हणजे x बरोबर minus 8 root 3 झालं plus 8 root 3 or x equal to plus 6 root 3 झालं minus 6 root 3 so 8 root 3 and minus 6 root 3 are roots of given quadratic equation म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय 8 वर्गमूळ 3 व 6 वजा 6 वर्गमूळ 3 आहे इतका सोपा हा प्रकार आहे अशा रीतीने आपण हे चार प्रकार बघितले फॅक्टरायझेशन मेथड मध्ये आता फॅक्टरायझेशन मेथड मध्ये अजून दोन प्रकार येतात परंतु ते त्या नियमाच्या ताकद बसत नाहीत नियमाच्या तक्त्यात बसत नाही मग ते नियमाच्या तक्त्याचा नियम नाही म्हणजे त्याला काय आहे तर पुढचा प्रकार पाहण्यावर ह्याची पाच उदाहरण मी तुम्हाला देतो तुम्ही सोडवा अशी अपेक्षा म्हणजे सोडवायलाच पाहिजे त्याशिवाय सरावाने माणूस परिपूर्ण होतो बाळांनो सराव त्याशिवाय होणार नाही तुमचा बघा आता काय करूया इथं तर फॉर प्रॅक्टिस सरावासाठी आता सरावासाठी देतो मी पाच उदाहरण बघा पहिलं उदाहरण x वर्ग वजा 2x वजा 120 बरोबर 0 बरोबर आहे पुढं आता दुसरं घेऊया तीन एक्स वर्ग वजा 5x वजा 12 बरोबर 0 तिसरा देतो 6x वर्ग वजा x वजा 12 बरोबर 0 तुम्ही म्हणणार असं सुद्धा 12 चा पाढा घेतलाय बघूया का बदलतो जरा इथं 18 करतो तुम्ही इथं चालू सगळे तीनच्या पाड्याचे येतात संख्या इथं आता चालेल चौथं उदाहरण घेऊया रूट 3 एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस रूट 3 इक्वल टू 0 आणि पाचवं उदाहरण एक्स स्क्वेअर मायनस 3 रूट 5 x minus 50 equal to 0 ही पाच उदाहरण त्याच्या खाली सोडवा म्हणजे तुमचा सराव चांगला होईल अशा रीतीने टाइप आपला जो आहे लिहून घेताय एक क्षणभर थांबतो मी घेतली असतील लिहून असं अपेक्षा ठेवतो आणि याच्यानंतर यातला जो प्रकार आहे तो प्रकार टाइप नंबर 5 आता ते त्याची काही जास्त उदाहरण घेणार नाही बघा मी क्वाड्रेटिक
without middle term. Without middle term. म्हणजे मधले पद नसणारा वर्ग सिद्ध करतो. मधले पद नसणारे वर्ग सिद्ध करतो. त्याला ही जरा सूत्र आहे वर्ग समीकरण बघा. उदाहरण घेऊया यातलं एक पहिलं उदाहरण घेतोय मी. 3x² = 108. आता बाळांनो बघा या वर्ग समीकरणामध्ये क्वाड्रॅटिक टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे वर्ग पद आहे, स्थिर पद आहे, पण मधलं पद नाही, मिडल टर्म नाही. मग आता काय करावं लागेल? आता 3 हा स्क्वेअर नाही ना आता बाबा, पण 3 108 ला भाग जातोय, म्हणजे मी असं लिहितो x² = 108/3, म्हणजेच x² = 3 × 3 9 आणि 3 × 18 भाग घालवला जातोय. आता बाळा मग इथं काही गुण असे आहेत की इथं डायरेक्ट म्हणतात बाय टेकिंग स्क्वेअर वर्गमूळ घेऊ. आता जर तुम्हाला असं सांगितलं असेल सॉल्व दी फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड, खाली दिलेलं वर्ग समीकरण हे अवयव पद्धतीनं सोडवा, तर त्याचं फॅक्टर दिसणं गरजेचं आहे. त्यामध्ये बरीचशी मुलं इथं चूक करतात आणि तिथं मार्क जातात, म्हणून बाळा इथं दोन पायऱ्या वाढवायला लागल्या तरी चालतील. हे +36 आहे, ते इकडे घेऊन काय झालं -36. आता विचार करा 36 हा वर्ग आहे, कुणाचा वर्ग आहे बघा, हा एक्स हा एक्सचा वर्ग आहे वजा 36 कुणाचा वर्ग आहे, हा 6 वर्ग आहे. आता मात्र इतर सूत्र वापरावं लागेल, ते सूत्र तुम्ही वापरलं की त्या वर्ग समीकरणाचे फॅक्टर दिसतील. म्हणजे काय कुठलं फॉर्म्युला आहे, a² - b² बरोबर काय त्याचे फॅक्टर येतात पहिल्या ब्रॅकेटमध्ये a + b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b बरोबर. म्हणजे याचे फॅक्टर काय आले पहिल्या ब्रॅकेटमध्ये x + 6 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 6 = 0. झालं, अवयव पद्धतीने सोडवा म्हणले त्यांनी, फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवा म्हणलेले, म्हणजे इथं फॅक्टर दिसलेत x + 6 x - 6. ठीक आहे, म्हणजे एक तर x + 6 = 0 ऑर x - 6 = 0, म्हणजेच x = +6 झालं -6 ऑर x = -6 झालं +6. आता बरेचसे जण म्हणतील की सर 1, 2, 3, 4 पायऱ्या वाढतात बरोबर, पण बाळा मूळ मुद्दा काय, प्रश्न काय नीट समजून घ्या. सॉल्व दी फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड, खाली दिलेलं वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. आता अवयव पद्धतीने सोडवत असताना त्या त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे त्याचा लेफ्ट साईडचं फॅक्टर दिसणं आवश्यक आहे. माझ्या मते तर त्याचे फॅक्टर लिहिणं गरजेचं आहे असं मला वाटतंय, कारण का त्याशिवाय बोर्डाला मार्क आउट ऑफ मिळणार नाही. म्हणून इथं उत्तर देतो सो -6 and 6 are roots of given quadratic equation. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय वजा सहा व अधिक सहा आहे बरोबर आहे. आता हे एक उदाहरण झालं, दुसरं उदाहरण बघूया 4x² - 25 = 0. 4x² - 25 इथंही मिडल टर्म नाही, दोनच पद आलेले. मग आता इथं हे लिहूया 4x² म्हणजे 2x² -25 कोणाचा स्क्वेअर आहे, 5 स्क्वेअर = 0. आता इथं हा फॉर्म्युला वापरूया a + b and a - b, म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2x + 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x - 5 = 0. आयदर बी 2x + 5 = 0 और 2x - 5 = 0, म्हणजेच x = +5 = -5/2 और
x equal to kita ini minus 5 itu ada plus 5. Ani dua guna kali surpat itu ada bah kali surpat. Doni hi kecil hutai ti same number ini, but both have a different size. Doni mandi asangkya tiap size. Pun dua hari cincin lagi sih pakai. Itu wajah sah adik sah. Itu wajah pasca dua adik pasca. Jadi malu utar baru berhe. Ya tapi pada tala kali sir, hek sahaja nih. Menurut kami mandi minus 5 upon 2 and 5 upon 2 are roots of given quadratic equation. Manun dilelya varga samikaranachi mule kay waza 5/2 va 5/2 आहे वजा 5/2 व 5/2 आहे अशा रीतीने तुम्ही सोडवू शकता तिसरे उदाहरण बघूया का तिसरे काय घेतले बाळांनो जरा थोडंसं तुमच्या मनात ही शंका घालवायची आहे मला 9x² - 30 = 0 आता प्रश्न असा पडला असेल की सर 9 हा वर्ग आहे पण 13 हा कोणाचाच वर्ग नाही आहे बाळांनो 13 वर्ग विचार करा उत्तर येईल तुम्हाला 13 कोणाचा वर्ग आहे बघा 13 कोणाचा वर्ग आहे 13 आहे कोणाचा वर्ग आहे इथं बघा हे हा कोणाचा वर्ग येतोय तर 3x चा वर्ग वजा वर्गमूळ 13 कोणाचा वर्ग आहे वर्गमूळ 13 चा वर्ग बरोबर 0 म्हणजे एक तर पहिल्या कंसात 3x अधिक वर्गमूळ 13 आणि दुसऱ्या कंसात 3x वजा वर्गमूळ 13 बरोबर 0 म्हणजे एक तर 3x अधिक वर्गमूळ 13 बरोबर 0 किंवा 3x वजा वर्गमूळ 13 बरोबर 0 म्हणजे काय आहे तर इकडे लिहितो आपण काही पुसून टाकतो टाइप 5 काय आहे बरोबर आहे x बरोबर अधिक वर्गमूळ 13 चं झालं वजा वर्गमूळ 13 3 गुणाकार स्वरूपात येते आणि भागाकार स्वरूपात किंवा x बरोबर वजा वर्गमूळ 13 इथे झालं अधिक वर्गमूळ 13 आणि भागिले 3 म्हणजे वजा वर्गमूळ 13 छेद 3 आणि रूट 13 अपॉन 3 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय बघा वजा वर्गमूळ 13 छेद 3 व अधिक वर्गमूळ 13 छेद 3 आहे बरोबर आहे आता याची तुम्ही तीन उदाहरण तुम्हाला मी देतो सोडवा तुम्ही बघा 49x² वजा 36 बरोबर 0 दुसरं देतो 5x² बरोबर 125 तिसरं देतो 3x² वजा 7 बरोबर 0 हे तीन उदाहरण तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकाल या पद्धतीने सोडवू शकाल अशा प्रकारे हा प्रकार झाला पाचवा आता टाइप नंबर 6 घेऊया गडबड नाही ना होत बाळांनो लिहून घ्या
टाइप नंबर 6 त्यातला सहावा प्रकार म्हणजे हे सगळेच फॅक्टराइजिंग मेथड संपले क्वाड्रेटिक इक्वेशन विदाउट कॉन्स्टंट म्हणजे स्थिर पद नसणारे वर्ग समीकरण स्थिर पद नसणारे वर्ग समीकरण बघा उदाहरण घेतो त्याला नियम वगैरे काय आहे बघा आता 3x स्क्वेअर मायनस 12x इक्वल टू 0 3x वर्ग वजा 12x बरोबर आहे आता मला माहित काय करायचं तर नियम नाही कुठलेही सूत्र नाही मग यातून कॉमन काय निघते बघायचं पहिल्यांदा काय कॉमन निघते 3 निघेल आणखी काय निघेल बघा बरोबर x निघेल ब्रॅकेट मध्ये काय लिहितला x मायनस इथं 3 जो 12 म्हणजे वजा 4 बरोबर 0 जरा बघूया याचा अर्थ एक तर 3x इक्वल टू 0 और x मायनस 4 इक्वल टू 0 आता इथं x बरोबर काय आलं 0 अपॉन 3 और x इक्वल टू मायनस 4 चं झालं प्लस 4 कोणत्याही संख्येनं शून्याला भाग घातला उत्तर किती येणार आहे 0 बरोबर आहे कोणत्याही संख्येनं शून्याला भाग घातलं तर उत्तर 0 च येणार आहे आणि x बरोबर 4 म्हणजे काय येणार आहे 0 and 4 are roots of given quadratic equation. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे शून्य व चार आहे बघा आता दुसरं एक उदाहरण घेतो मी काय बघा 6x² मायनस 9x इक्वल टू 0 आता कॉमन काढलं पाहिजे त्यातून 6 आणि 9 सहाच्या पाड्यात 9 येत नाही मग 6 पेक्षा लहान संख्या 5 5च्या पाड्यात 6 येत नाही आणि 9 ही येत नाही 4च्या पाड्यात 6 सुद्धा येत नाही 9 सुद्धा येत नाही पण 3चा पाडा असा आहे की त्यामध्ये 6 ही येत आहे आणि 9 ही येत आहे म्हणून इथं कॉमन 3 निघेल आणखी काय निघेल x निघेल बघूया आता 3 2ने 6 म्हणजे 2x वजा 3 त्रिक 9 बरोबर 0 म्हणजे 3x कंसात 2x वजा 3 बरोबर 0 मग आता काय आलं बघूया एक तर 3x बरोबर 0 किंवा 2x वजा 3 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर 0 भागिले 3 कारण गुणाकाराच्या स्वरूपात भागाकाराच्या स्वरूपात ही सही x बरोबर वजा 3 चं झालं अधिक 3 2 गुणाकाराच्या स्वरूपात ते आलं भागाकार स्वरूपात इथंही 3 गुणाकाराच्या स्वरूपात होतं ते आलं भागाकार आता 0 ला भाग घालवला तर उत्तर किती आलं 0 किंवा x बरोबर 3/2 म्हणून काय म्हणताय 0 अँड 3/2 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे किती आहेत 0 व 3/2 आहेत बायनो जर बारकाईने विचार केला हिथं आपण काय म्हणतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन विदाउट कॉन्स्टंट स्थिर पद नसणारं वर्ग समीकरण म्हणतोय ह्या दोन्हीची एक जर रूट बघितलं तर एक रूट इथं 0 आलंय हिथं एक रूट किती आलंय 0 आलंय म्हणजे याचा अर्थ आपल्याला एक गोष्ट यातून लक्षात येईल की ज्यावेळी एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये
कॉन्स्टंट टर्म नसते, क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म नसते, त्यावेळी त्या क्वाड्रेटिक टर्मचा एक रूट झिरो असतं. काय एक रूट किती असतं? झिरो असतं. तुम्ही अशा पद्धतीने कॉमन घेऊन तुम्ही उदाहरण सोडवू शकता. बरोबर आहे. आता ह्याला तुम्हाला घरी सोडवायला उदाहरण देतो. पहिलं उदाहरण बघा, काय देऊया, 4x² + 16x = 0. वजा त्याऐवजी अधिक घेतलं तरी चालेल, प्रत्येक वेळी वजाचा आहे असं काही नाही, तर अधिक घेतलं तरी चालेल. दुसरं उदाहरण देतो, (4x² + 6x = 0). आणि तिसरं उदाहरण घेतो, 25x² + 15x = 0. ही तीन उदाहरणं तुम्ही या पद्धतीनं सोडवू शकता. आणि अशा पद्धतीने आपली फॅक्टरायझेशन मेथड जे आहे ते फॅक्टरायझेशन मेथड ही इथं संपलेली आहे. 6 च्या 6 प्रकार घेतले. हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे. या अगोदरचे बघितले नसतील तर या अगोदरचे 2 व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व उदाहरणांचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला हा भाग समजेल. सगळा तिन्ही व्हिडिओ पाहावे लागतील. आता याच बरोबर तुम्हाला जी एक्स्ट्राची जी एक्झाम्पल दिलेली आहे सोडवायला, ती एक्स्ट्राची एक्झाम्पल सोडवा. त्याच बरोबर तुम्हाला 92 प्रॅक्टिस सेट जो आहे तो फॅक्टरायझेशन मेथडचा प्रॅक्टिस सेट 2.2 जो आहे तो प्रॅक्टिस सेट 2.2 मधली जे आहेत 12 एक्झाम्पल आहेत. ती 12 एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. या बरोबरच आजच हे काम संपलेलं आहे. पुन्हा सांगतो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर एखादं उदाहरण 2.2 मधलं क्वेश्चन प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं जी 12 एक्झाम्पल आहे ती 12 एक्झाम्पल आता मिक्स आहे, म्हणजे कोणत्या प्रकारात कोणतं एक्झाम्पल बसतंय ते तुम्हाला पाहावं लागेल. आणि त्या प्रकारामध्ये ते उदाहरण टाकून त्या प्रकाराचे नियम वापरून तुम्हाला ते उदाहरण सोडवावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला एक्स्ट्राचा जर सोडवायचं असेल जास्त, अजून 2.2 प्रॉब्लेम सेट मध्ये आहे का क्वेश्चन पाहूया. नाही, प्रॉब्लेम सेट मध्ये आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे, 7वा प्रश्न आहे बाळांनो, तो 7वाही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. 2.2 मधला क्वेश्चन 12 प्रश्न आहे ते सोडवा. आणि प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 7 प्रश्न त्यांच्या का 7वा प्रश्न असे सोडवा. पुन्हा सांगतो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज हॅव अ गुड डे. आज थांबूया इथंच.